तरवंडळी माझं पीठ मळून झालेलं आहे आणि खूप त्रास देतो, इथे उभा राहतो खाली म्हणून मला खूप भीती वाटते त्याला दाढी वगैरे लागायला. तर हा मग तुम्हाला आहे ना मला एक इन्सिडेंट आठवला पोळीच्या पिठावरून. नको ना बाबड्या असा त्रास देतो कच्चे पिठाचे गोळे नको तोडू. तर हे बघा मी असं पीठ मळलेलं आहे आणि ताट किती स्वच्छ आहे बघा. व्यायाम नको बाबू हँड वॉश करले. तर पिठाच्या याच्यामधून एकदा काय झालं होतं म्हणजे मी खूप मार खाल्लेला मम्मीच्या हाताचा. आमच्याकडे ना पाहुणे येणार होते माझ्या आजींचे म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी ते येणार होते. मग आज मी तर लहानपणापासूनच स्वयंपाक करते म्हणजे तरी मी 5वी 6वीला होती तेव्हापासून माझ्या आईने शिकवलेला स्वयंपाक. तर काय झालं होतं माझ्या आजींते येणार होते. मग आजींते येणार होते मी तुम्हाला इन्सिडेंट सांगते आता. पोळीचं पीठ चाल चाल पटकन चल मी चालली बाय. पोळीचं पीठ ठेवलेलं आहे मी मुरायला. चल पोळीचं पीठ मुरायला ठेवलेली. सॉरी मला कॅमेरा हँडल अजून करता येत नाही तुम्ही समजून घ्या. आणि मला मेसेज पण झाली होती तू रोज मेसेज का टाकत नाही डेली इनबॉक्स का टाकत नाही. थांब 2 मिनिटं. मला आहे ना वियाला 1 मिनिट सुद्धा बाहेर सोडून जायला डायरेक्ट भीतीच वाटते कारण तो इतका आगाऊ आहे. हा तर माझी आजी येणार होती तुम्हाला सांगायचं ठरलं तर माझी आजी येणार होती. मग मम्मी मला बोलली की आजी ते 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे तू पटकन पोळीचं पीठ मग मी भाजी वरण भात वगैरे लावते. म्हटलं ठीक आहे मम्मी. मग मी मस्त पोळीचं पीठ मळायला घेतलं आणि हे माझी मम्मी मला कायम टोकायची पण मी लक्ष नाही द्यायची. विया इकडे बाबड्या मी लक्ष नाही द्यायची मम्मीकडे. आणि मग मी पोळीचं पीठ मळलं आणि पोळीचं पीठ कसं आपण मळतो आता कितीही केलं तर मग बुद्धी आपली हेच एवढं काही आपल्याला नाही राहत नॉलेज. पण ते म्हणतात ना आई जे वळण लावतं तेच वळण लागतं. तर मग मी पीठ मळलं आणि आजूबाजूला सगळं पीठ लागलेलं होतं पूर्ण. माझी परात क्लीन नव्हती पिठाची फक्त गोळा म्हणून ठेवलेला होता. त्याच्यावरून माझ्या मम्मीने मला एवढं मारलं होतं की तू सासरी जाशील मग तुझे सासून ते मला नावं ठेवतील की ही तुमची मुलगी असं करते तसं करते. आणि मग तोच इन्सिडन्स माझ्या सासरी घडला. मग मी गेली घरी ज्यावेळेस विहान झाला त्यावेळेस आम्हाला ॲक्सेप्ट केलं त्यांनी. तर मी गेली घरी मग स्वयंपाकाचं पोळ्यांचं काम माझ्याचकडे म्हणजे माझ्या सासूबाई पोळ्यांचं काम माझ्याचकडे द्यायच्या कारण त्यांना माझ्या आजच्या पोळ्या आवडायच्या. आणि मी सगळं क्लीन करायची आणि त्या कायम म्हणायच्या की ते बाकीचं जाऊ दे तुमचं काय असेल ते मला नाही माहिती पण तुझ्या मम्मीने तुला चांगले वळण लावले कारण तू स्वयंपाकात एकदम सर्वगुण संपन्न आहे. पोळ्या वगैरे एकदम छान करायची मी. माझी सासूबाई एकदम म्हणजे त्यांना एकदम क्लीन काम आवडतं त्याच्यावरून आमचे खूप वादविवाद व्हायचे पण माझं काम क्लीनच राहायचं याच्यात तर नो गॅरंटी. सो असा तो माझा इन्सिडन्स होता पोळीच्या पिठाचा. खूप मार खाल्लेला आणि व्यानने माझा मोबाईल खाली पडलेला. बाहेर जाण्यासाठी मी तिथे मोबाईल ठेवलेला होता दिलं उघडून गेले तिचं दार. इतका आगाऊ आहे माझा पोऱ्या. नाही सांगेल ना अरे मी आगाऊपणा कराले आगाऊपणा करायला नाही सांगेल ना मी का बरं आगाऊपणा करस रे तू. दाखव चल फूल दाखव आपलं फूल दाखव गॅलरीतलं फूल दाखव यांना सगळ्यांना फूल दाखव गॅलरीत. हे बघा किती सुंदर असं फूल. हा फुले हे बघ वाव किती सुंदर फुल आलं ना. वाव फुले सांग त्यांना हे काय फुल. हा हे बघा हे मस्त काश्मीरी गुलाब आहे. इकडे आलेलं आहे कमळ. मी खूप मेहनत केली याच्यासाठी मी कायम तुम्हाला सांगत राहते. आणि हे असं इथे व्यायाम खेळतो नको बापड्या. हे बघ किती सुंदर फुल आलेलं आहे पिवळं. परत हे एक गुलाब. परत हे माझं मस्त कमळ पण लावलं आहे. वॉटर लिली पण लावले 3-4 प्रकार लावलेली मी त्याच्यात आणि खूप मेहनत केली. आणि अजून एक व्यक्ती तो मेहनत करायचं त्याचं नाव नाही घेऊ शकत मी तिचं सॉरी. तिने पण खूप मेहनत केली माझ्यासाठी हे लावण्यासाठी आणि खूप सारी मेहनतचं हे फळ आहे. आणि बघा किती छान रूट्स आलेले या व्यान. मम्माने नाही सांगितलंय ना काय काय उठ पटकन उठ पटकन. हां गुड बॉय. सेकंड दे मम्माला सेकंड दे सेकंड दे. हां
इकडे बघ इकडे बघ, तुझ्या हातातलं दाखव रे यांना. हातातलं मम्माने काय आणलं तुला ऑनलाईन? वाव वाव, त्यांना सांग वाव. आ त्याच्यात त्याच्यात हात घालायला लावले तुला मी. आ संधीचा काय चांगला फायदा घे. चालली मी, बाय बाय व्यान, बाय. ए चालली मी बाय, आता येणार नाही परत. चालली मी बाय. चला पोली कलायची ना, पोली कलायला घ्यायची ना. हा पोली कलायला घ्यायची ना पोली. हा चल आपण काय घेतलं तू हातात? ते धूप घेतला का? चल लावून देऊ आपण घरात. आमचं असंच चालू राहतं. काल तर मला काही म्हणजे व्हिडिओ करू मोबाईल घेण्याचीसुद्धा इच्छा नव्हती, त्यामुळे मी काल व्हिडिओ अपलोड नाही केला, सॉरी. चलो आणि अजून काहीतरी माझ्यासाठी पार्सल आलेलं आहे माझ्या इंस्टाग्राम फॅन्स लोकांनी पाठवलेलं आहे, म्हणजे माझी फॅमिली. मला फॅन म्हणायला पण कसं तरी वाटतं. माझी इंस्टाग्राम फॅमिलीने मला एक गिफ्ट पाठवलं आहे, ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. चलो फिर, चलो. गुड आफ्टरनून, आता झालेली आहे दुपार आणि आम्ही लावतो आहे हे वॉल स्टिकर. हे मी मेशोवरून मागवले होते, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता तिथे वॉलला लावले, आता माझ्या फ्रेंडने लावले आणि आता अर्धे मी लावते, कारण मला ते समजत नव्हतं कसं लावायचं. तोंडात घालू नको, काढते. हा गुड बॉय, मम्माला मदत कर. अरे बापरे पडली किसने पाडा, किसने गिराया ते, किसने पाडा. ताली दे मम्मी की इतनी किती बोगस है तेको पता है ना, इसके कारण मम्मा मराठी बोलती है, गायला नहीं शुरू कर जाती. मेरा बेटा ये भाई ये निकाले वो दे, आता काढू दे मला, लावू दे. हां मम्मा ना ओ ओ ओ अजून एक पाय कुठे न अरे हालू हालू हालू. हे अशी आमची हिंदी आहे, काय सांगू. आता काय करता आता बोला. तर आता मी लावती आहे स्टिकर आणि तुम्ही बघू शकता हे स्टिकर आणि मी तेल लावलेलं आहे. अजून आंघोळ केली मी, आता करू. बघू शकतात किती खतरनाक लुक येतोय. आणि इथे पण मी दिसणार आहे का नाही काय माहिती, इथे पण एक लावलंय बरोबर. त्याच्यानंतर इथे विहानचा बेड आहे, विहानच्या बेडला पण हा लावलाय, म्हणजे पूर्ण ऑल लुक. बापरे पडून चालली असा हा ऑल लुक आहे, एकदम मस्त. पासून मला येड्यात कार काढले याचं उत्तर दे. काय रिमोट भी का अभी नीला लाईट लागू रेट नीला तुम्हाला काय काम होत लाल लाईट लागू क्या मला म्हणे ग्रीन हो बापे येलो मला म्हणे 7 वाजेपासून मी काजूची भाजी बनवतो काजूची भाजी बनवतो. 9:30 झाली, भूक मरून गेली पार, भूक मरून गेली पार. भूक मिळली ना मी जिंदी करतो. त्याच्या डोळ्यांना त्रास होईल, लाव आपला आपला लाईट. नाचू का राहिलाय डिस्को
डान्सर डिस्को जाऊ दे मग तू फॅन का राहिला एवढा राहा हां असं आहे का ऐका ना हे स्टिकर कसे वाटतंय कबलतात चिपकाड देतात असं लावतं का ते वाटलं होतं मला कोणी लावले प्रमाणे लावा लागतं ते एक दोन तीन सिरियल प्रमाणे फांदी होती इकडे काय लावली ती दोन फांद्या त्या तिकडे चला तुम्हाला दाखवते मला वाटलंच होतं मला चांगल्याला कधीच नाव ठेवणार मी प्रूफ ठेवलं असं झाडावरून राहू उडतं का फांदी अशी वरून डागा म्हणून येते का त्याला ते पैसे द्या ना इकडे तुम्ही इकडे इकडे काय उलट उलट हे काय इथं बघा इथं प्रूफ ठेवलेले मी मला माहिती असे घोडे लावाल म्हणून हा प्रूफ आहे एक दोन तीन आकडे टाकले का सगळं बरोबर टाकलेलं आहे कळलं का सगळं लूज कॉन्टॅक्ट द्या घर हे वा कळलं का पण हा उलटा लावलाय झाड जागड्या राहुल तुम्ही तुम्ही कधीच बायकोने चांगलं केलं आणि त्याला तुम्ही हे केलं चला आता काजूची भाजी बनवा सगळं रेडी काजू तुम्हाला लाज वाटू द्या जरा आता भाजी समजले मला मला चांगली येते बनव हा ना त्याला दोन कर चिपाट्या भेट सगळं तुम्हीच करा असं आहे का बर फ्रेश व्हा आणि मग चला मग आज राहुलच्या पद्धतीने भाजी होणार आहे तुम्हाला दाखवतो आज राहुलच्या हाताची काजू करी चलो किती रुपयाची आता उद्यासाठी मी राहुलला आणि विहानला अक्रोड फोडते हे भिजत घालेल पाण्यात आणि मग दोघांना बी फुटलेले हे ना तुझा मेंदू आहे का मेंदू छोटा मगज त्याच्या आकाराचा आहे खाल्ल्याने तुझा छोटा मगज जो आहे का इथला शार्प राहिले असते ते दिवस नसते तुला वैष्णवी देवीचा प्रसाद देवी माईचा प्रसाद फोडून द्या डायरेक्ट येऊन घेतो त्याला ना भिजलेले द्यावं लागतो हे आहे काय म्हणता याला अक्रोड काय बर मिळेल अक्रोड सबको हाय कर देना हाय अस 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 मम्मा चेकती मम्मा चेकती हाय कर आवाज पहिले हाय कर सबको उधर दे उधर दे उधर ना मेरे को नहीं उधर सब पापा को नहीं हाँ कर हाय बबड़ा फोन है तो पा ग्रेव्ही म्हणजे मसाला बनवलाय हा यांच्या पद्धतीचा मसाला आहे याच्यात ओलं खोबरं आहे लसूण आहे कांदा आहे त्याच्यानंतर धने आणि हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे बस एवढेच करतो सर हा जास्त नका करू फुकून जाईल ना फुकून जाईल एवढे काजू सोलता का बरं तर आता काजूचे अशा प्रकारे तुम्हाला दाखवते त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे भाग करून घ्यायचे दोन आणि आता काय करतील काय माहिती आता तर ग्रेव्ही जास्त पातळ ना करू त्याच्यामुळे मी मसाला आहे ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसाच केलेला आहे काय लाईट आपला जम्बो कुठे आ बापरे हा तर जम्बो कुठे खतरनाक आहे मी आज पण डोकं धुतलं आता उद्या कुठल्याही हालत मध्ये धुवा लागणार डोकं कारण मग शनिवारी आपल्याला बाहेर जायचंय आम्ही शनिवारी जाणार आहे गडावर
बघू आता बनवलेलं नाही पण विचार चालू जायचा जायचं शनिवारी गडावर बघा तो सिकन छान येतो आणि ज्या वेळेस भाजी बनवाल ना मी आता घेऊन येईल नका लो जिम्बल मध्ये ना लेट आहे पण आम्ही बरोबर करते तुम्ही भाजी बनवा आम्ही बरोबर घेते जिम्बल लावला मला टाइम पास होऊन जातो हां आम्ही घर पडत जातो आम्ही घर पडली मम्मी ओ कुछ वा मेरे बेटी लगे बच बच आवरा पटके तर आता पहिले टाकताय तेल अजून टाका ना मसाला फ्राय असतात तर टाका फ्राय होणार नाही जळून जाईल ना हा टाका मसाला आता तेल तापलेलं आहे ऑलरेडी ते तापलेलं तुमच्या हिशोबाने टाका आता हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तुम्हाला सांगितलं मी मसाल्यात काय काय टाकले यांची ट्रिक आहे ओलं खोबरं टाकायचं या भाजीत अजून छान लागतं त्याच्यात आपला मालवणी मसाला आहे लाल आता तो टाकताय तर आता मसाला छानपैकी फ्राय झालेला आहे आता त्याच्यात टाकणार आहे हे मसाले याच्यात आहे हळद नंतर मालवणी मसाला मालेगावचा काळा मसाला काकाजीचा मामाची हळद पप्पाचा काळा मसाला दुदू आलं ना वर काका मम्मीचा लाल तिखट भावाचं मीठ आणि चवीनुसार मीठ मसाल्यातच मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते चांगले एक जीव खांदा टाकले अजून मसाला घेता का बबड्या थोडस चुटकी भर साखर थोडीशी साखर टाकायची म्हणजे छान लागत अजून घ्या थोडी इकडं आपण गुजरात साइड जाऊ तर प्रत्येक जेवणामध्ये थोडं थोडं साखर हे जास्त नाही फक्त चवी पुरत साखर घालायची नाही तर तुम्ही डायरेक्ट चार खोबरं साखर आता तुम्ही एकदम चरचरीत एकदम भारी किती सुंदर आणि हे दोघं बाप बेटे पाहिजे का हा एक पाहा आमचा भाऊ दोघं बाप बेटे करताय आज माझ्यासाठी काजू करी आणि दुधासाठी पकडायला मला काहीतरी पाहिजे उचला ना आता थोडस चवीला दूध वा 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 अशी तरंग माझ्या पण भाजीला आली नाही कधी तरंग सुटू राहते खतरनाक आणि आम्ही काजू तळत नाही आम्ही डायरेक्ट टाकतो कारण कसं आहे ही अशी ही भाजी तुम्ही ट्राय करा खरंच खूप छान लागते तेलात काजू भाजून घ्यायला पाहिजे होते पण आता काहीतरी वेगळी टेक्निक करू आपण तेलात भाजून घ्यायचे का मला तर नाही आवडत ते तेलात जास्त एकदम एकदम कडक लागत वाटतच नाही असं पोळी सोबत व्यवस्थित चालू मी फक्त दोन जणांची होती काजू करी तर मला आवडत नव्हती पण आता जसा मुलगा झाला तसा आवडायला कारण कि हे खायला गोचट आणि एकदम छान लागत वाटलं होत मला ठीक आहे अजून काही तुला माझ्या हातात मसाला पण माझ्या हाताप्रमाणे कुठे लागलं उद्या चालणार आहोत सकाळी 6 वाजता जाणार आहे तुम्ही दूध टाकायचं आणि शिजवायचं खरंच खूप छान लागते तर मंडळी अशी आहे आमची काजू मसाला ही घरगुती काजू मसाला आहे
खरच छान लागते, तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. चलो गाईज, बाय, लव यू ऑल. या मग काजू मसाला खायला. तर मंडळी, काजू मसाला भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही याला 20 मिनिटं छान थोडस पाणी टाकून आणि वाफवा आणि नंतर मस्त खायला घ्या. आज कोथंबीर पण नाहीये पण तरी चालतंय. सो बनवली आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काजू करी खूप वेळ काढून. सो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. फ्यान हाय कर दो. अच्छा अच्छा.